महाराष्ट्रामध्ये बारा आणि कर्नाटकात एक अशा तेरा शाखाद्वारे इचलकरंजीची संमती सहकारी बँक कार्यरत आहे बँकेच्या शाहूपुरी चौथ्या गल्लीतील स्थलांतरित शाखेचा उद्घाटन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला इचलकरंजीच्या सन्मती सहकारी बँकेनं उत्तम आर्थिक व्यवस्थापनाच्या बळावर आंतरराज्य शाखा विस्तार केला महाराष्ट्रामध्ये बारा आणि कर्नाटकमध्ये एक अशा तेरा शाखाद्वारे कार्यरत असलेल्या सन्मती बँकेची शाहूपुरी पाचव्या गल्लीमध्ये शाखा आहे या शाखेचं स्थलांतर शाहूपुरी चौथ्या गल्लीतील लॉर्ड विस्टा बिल्डिंगमध्ये करण्यात आलं जगदगुरु स्वस्तिश्री श्री लक्ष्मीसेत भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते आणि बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील उपाध्यक्ष महादेव कांबळे अजित कोईक सीईओ अशोक पाटील यांच्या उपस्थितीत या शाखेचा शुभारंभ करण्यात आला बँकेमध्ये एकूण तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या ठेवी असून दोनशे सव्वीस कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं बँकेचं भांडवल आठ कोटी शहात्तर लाख रुपये असून गुंतवणूक एकशे एकतीस कोटी आठ लाख रुपयांची असल्याचं अध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितलं उद्घाटनाच्या वेळी संचालक डॉ अरुण कुलकर्णी डॉ अप्पासो होसकल्ले ए जे पाटील चंद्रकांत पाटील अण्णासो मुरचिट्टे वसुंधरा कुडचे शाखाधिकारी संतोष पाटील यांच्यासह बँकेचे ग्राहक ठेवीदार आणि नागरिक उपस्थित होते